अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मातृदिनाचे औचित्य साधून जामनेर शहरातील गेंदाबाई मोहनलाल लोढा मोहन भवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद लोढा यांनी मदनीनगर मधील घोडेपीर नगरातील गोरगरीब नागरिकांना राशन किट वाटप केले आहे। मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना सुरू असून या रमजानच्या 26व्या रोजाला मातृदिनाच्या औचित्य साधत राशन किटचे वाटप करून विनोद लोढा यांनी पुन्हा एकदा त्यांचे दातृत्व सिद्ध केले आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील घोडेपीर बाबानगर येथे आलेलो आहोत। येथे आज मोहन भवन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने गोरगरिबांना राशन किटचे वाटप करण्यात येत आहे। तर संस्थापक अध्यक्ष विनोद लोढा यांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त तसेच मातृदिन आणि मुस्लिम समाजाच्या 26व्या रोजानिमित्त या राशन किटचे वाटप करण्यात येत आहे। तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मदनीनगरमधील घोडेपीरनगर येथे श्री विनोद भाऊ लोढा यांच्या लग्नाचा 34वा वाढदिवस तसेच मागील वर्षापासून त्यांचं मातृत्व आणि दातृत्व हे दोन्ही त्यांनी वेळोवेळी सिद्ध करून लोकांना दर महिन्याचं राशनाचं वाटप करत ते आलेले आहेत। व मुस्लिम धर्मियांचा अतिशय पवित्र समजला जाणारा रोजा 26वा रोजा या निमित्ताने इथं राशन किटाचं वाटप करण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत। आज इथं जवळपास 48 कुटुंब आहेत, फकीर लोक आहेत। त्या फकीर लोकांना म्हणजे मागच्या वर्षी केलं होतं, आपण मागच्या वर्षी लॉकडाऊन झालं होतं रमजानच्या वेळेसही त्यावेळेसही केलेलं होतं। त्याच्यानंतर वर्षभरामध्ये ज्या ज्या वेळेस त्यांना अडचण आलेली फकीर लोकांना त्या त्या वेळेस ते आपल्या घरी येऊन घेऊन जात होते। आजपर्यंत देतो आहे आपण आणि आज परत 26वा रोजा असल्यामुळे परत मोहन प्रतिष्ठानतर्फे आज 48 परिवारांना राशन किट देण्यात येत आहे। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली। तर एकूण 42 कुटुंबियांना राशन किटचे वाटप करण्यात आलेले आहे असे त्यांनी आपणास सांगितले। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।